क्षत्रिय गणेश मंडळाच्या वतीने 4 फुटाची मूर्ती साकारण्यात आली आहे। या मंडळातर्फे त्यांच्या परिसरातील शाळा कॉलेज सॅनिटायझर मास्क वाटून गणेश उत्सव साजरा करण्यात आला। सामाजिक बांधिलकी समजून कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता कोविडचे सर्व नियम पाळून श्री क्षत्रिय गणेश मंडळाने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले। या गणेश मंडळास दरवर्षी 1 फुटाची मूर्ती वाढवून आणून भावी भक्तांसाठी वेगवेगळ्या नक्षीदार कामे केल्याच्या मूर्त्या या मंडळाने आजपर्यंत साकार केल्या आहेत। या मंडळाची स्थापना 1983 साली झाली असून यापूर्वी मंडळाला 38 वर्ष पूर्ण होत आहेत। या मंडळाच्या गणपती पाहण्यासाठी नांदेड शहरातील भावी भक्त मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी येत असतात। त्यांची शेवटची मूर्ती 36 फुटाची बसली होती, पण यावर्षी या मंडळाने 4 फुटाची मूर्ती आणण्यात आली आहे, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्ष श्री हजारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। 1983 पासून ही गणेश मंडळाची स्थापना झालेली आहे आणि श्री क्षत्रिय गणेश मंडळ या नावाने हा गणेश मंडळ नांदेड जिल्ह्यात किंवा इतरत्र पूर्ण मराठवाड्यात हा प्रसिद्ध गणेश मंडळ आहे। कोविडच्या प्रादुर्भावामुळे गत 2 वर्षापासून आम्ही कोविडच्या जी नियमावली आहे सरकारने दिलेली, त्या अनुषंगाने 4 फुटची मूर्ती, सॅनिटायझर्स, मास्क वगैरे जे पण नियम आहे त्या अनुसारून हे 2 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही साजरा करत आहे। मंडळाची ख्याती अशी आहे की जेव्हापासून हा मंडळ स्थापन झालेला आहे प्रत्येक वर्षी 1 फुटाप्रमाणे मूर्तीची उंची ही आपण वाढत आणत गेली आहे आणि सदरन मूर्ती ही लक्ष्मीनारायण म्हणून प्रसिद्ध मूर्तिकार हैदराबाद यांच्याकडून खास कस्टमाईज पद्धतीने या मंडळाची मूर्ती तयार होत आहे। या मंडळाचं हे वैशिष्ट्य आहे। दुसरं, या कोविडच्या प्रादुर्भावामुळे आम्ही जी नित्य उपक्रम जे ठेवले आहे त्याऐवजी सामाजिक बांधिलकी म्हणून जे जवळपासचे शाळा किंवा कॉलेजेस वगैरे आहे त्यामध्ये सॅनिटायझर्स किंवा मास्क जे पण कोविडच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण जनजागृती करत आहे त्यामुळे जे का कोविड कमी व्हावे या अनुषंगाने जेवढे पण आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आहे ते सर्व या जागी जाऊन याचा एकीने प्रसार आणि करत आहे, त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी या मंडळाने एकीने प्रस्थापित केलेली आहे।